मला असं वाटत नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन प्रकरणं आहेत, एक तर चिन्ह आणि पक्षाच्या नावासंदर्भातला एक प्रकरण पिटिशन सुरू आहे, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष जी दिरंगाई करतायत त्या संदर्भातली एक याचिका आहे, आणि त्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आधीच विधानसभा अध्यक्षांना निर्देश दिलेले आहेत कोणत्या वेळेपर्यंत निर्णय घ्यायचा आहे काही. आता जी नवीन याचिका आहे त्यानुसार मला वाटतं की 11 ऑगस्टला 3 महिने पूर्ण होत आहेत, म्हणजे जो मिनिमम टाईम ज्याला म्हणतो कालमर्यादा ती पूर्ण होते आणि त्यानंतर पुढल्या प्रक्रियेला सुरुवात होईल. ज्या अर्थी विधानसभा अध्यक्ष विलंब करतायत त्या अर्थी नक्कीच 16 आमदार कायद्याने अपात्र होत आहेत आणि त्यांना अपात्र ठरवण्याची हिंमत विधानसभा अध्यक्षामध्ये मला दिसत नाही, कारण विधानसभा अध्यक्ष हे जरी घटनात्मक स्वतंत्र पद जरी असलं तरी सध्या अशी सर्व घटनात्मक पदं ही राजकीय दबावाखाली काम करतात, हे आम्ही राष्ट्रपती राज्यपाल आणि अशा अनेक पदांच्या संदर्भात पाहतो. त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षा ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाकडून चंद्रचूड साहेबांच्या खंडपीठाकडून आहेत आणि आम्हाला न्याय मिळेल किंवा किंबहुना तरी न्याय द्यायचा प्रयत्न सुरू प्रक्रिया सुरू केलेली आहे. 17 सप्टेंबरला पर्यंत जर आमची सुनावणी पुढे गेली असेल त्याच्याविषयी फार चिंता करण्याचं कारण नाही, आम्ही 11 ऑगस्टपर्यंत वाट पाहू. आणि आमची जी कायदेशीर टीम आहे ज्याला लिगल टीम म्हणतो ती अत्यंत मजबूत आहे, आम्ही आशावादी नाही तर आम्हाला विश्वास आहे की विधानसभा अध्यक्षांना या संदर्भातला निर्णय, आमदारांच्या पात्रतेसंदर्भातला निर्णय हा 10th शेड्यूल कायदा आणि घटना यांना धरूनच घ्यावा लागेल, नाहीतर महाराष्ट्रातसुद्धा इथे रामशास्त्री जन्माला आले त्या रामशास्त्रांच्या महाराष्ट्रातसुद्धा काही लोकांनी कायद्याचा आणि घटनेचा खून केला, ते घटनेचे गार्दी ठरले, गारदी इपरा शब्द वापरतोय याची इतिहासात नोंद होईल, पण तसं आम्ही होऊ देणार नाही. बोला. दुर्दैव आहे की नितीन देसाई यांच्यासारखा एक होनहार कला दिग्दर्शक ज्याने हिंदी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा कष्टानून आणि आपल्या मेहनतीत उमटवला, या देशातला सगळ्यात उत्तम असा कला स्टुडिओ त्यांनी इंडी स्टुडिओ म्हणून कर्जतला उभा केला, लगानपासून जोधा अकबरपर्यंत चाणक्य असेल अनेक तिकडे तुम्हाला त्यांची कला दिसत होती, त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केली, अशा या महान कलाकाराचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू व्हावा, त्याला मृत्यूला कवटाळावं लागलं. एका बाजूला या देशातून 1000 कोटी रुपये घेऊन लोकं पळतायत, बँकांना बुडवतायत, भारतीय जनता पक्षाबरोबर जे आहेत अशांना कर्जमाफी केली जाते व त्यांच्यावर कारवायाच होत नाही, पण एक हरहुन्नरी मराठी माणूस मात्र 150-150 रुपयाचं कर्ज आपण फेडू शकलं नाही आणि जे स्वप्न इंडी स्टुडिओच्या माध्यमातून मी उभं केलं ते स्वप्न माझ्यासमोर मला विखुरताना दिसतं आहे, कुणीतरी तो माझा स्टुडिओ जप्त करील हे सहन न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. मला असं वाटतं की त्यांच्या सुसाईड नोट सुसाईड व्हॉईस नोट आहे त्याच्यातली माहिती समोर आणली पाहिजे आणि देशाला महाराष्ट्राला कळलं पाहिजे की अशा प्रकारचे उद्योगपती जे आहेत जे प्रामाणिक आहेत जे मेहनती आहेत त्यांना सध्याच्या काळामध्ये कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं आहे आणि मग आपल्यासमोर आपलं स्वप्न उद्ध्वस्त होताना दिसतंय म्हणून ते आत्महत्या करतात. ते देश सोडून पळून गेले नाहीत, त्यांनी कोणाला फसवलं नाही हे महत्त्वाचं. नक्कीच नितीन देसाईंचे ते स्वप्न होतं, ते मराठी माणसाचं स्वप्न होतं, त्याच्यामुळे नितीन देसाईने जर ती मागणी केली असेल ती
आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि सरकारने त्यावर विचार केला पाहिजे। जर तुम्ही फिल्म सिटी निर्माण करता, चित्रनगरी आपण राज्यात नवीन निर्माण करण्याची योजना आहे, मग कर्जतचा जो स्टुडिओ आहे त्याला चित्रनगरीचा दर्जा द्यावा। नादो महानोर यांचं निधन हे अस्वस्थ करणार आहे। मराठी कवितेत, मराठी साहित्यात त्यांनी शेती, शेतकरी, बांध, फळं, फुलं, हिरवं सोनं हे सगळं आणलं। बांधावरच्या कविता त्यांनी आणल्या आणि मराठी कविता त्यांनी हिरवीगार केली। अशा कवीचं निधन हे चटका लावणार आहे। नादो महानोरांच्या कविता, गीतं, साहित्य हे कायम स्मरणात राहतील। आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहतो। ते राज्याच्या विधान परिषदेमध्ये होते, विधान परिषदेतली त्यांची भाषणं आम्ही ऐकलेली आहेत, अत्यंत अभ्यासपूर्ण, शेतीविषयावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, संशोधनावर। ते एक उत्तम शेतकरी होते। अजंठाच्या पायथ्याशी त्यांनी केलेली शेती पाण्यासाठी जगभरातून लोक जात होते। त्याच्यामुळे त्यांच्या निधनाची जी बातमी ऐकून मी अस्वस्थ झालो। आम्ही सगळे त्याच्यामध्ये त्यांच्या दुःखात, त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभाग। पंतप्रधान नरेंद्र मोदी क्लस्टर बैठका घेत आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी। आज 5वी 6वी बैठका आहे, येत्या 8 तारखेला महाराष्ट्रातल्या एनडीएच्या खासदारांसोबत त्यांनी मणिपूर संदर्भात एखादी बैठक घ्यावी। मणिपूरचा हिंसाचार ही जागतिक समस्या झालेली आहे। हे सगळ्या बैठकांपूर्वी त्यांना वेळ आहे, याचा अर्थ त्यांनी संसदेत येऊन मणिपूरवर बोलावं, हरियाणातल्या हिंसाचारावर बोलावं, महाराष्ट्रात जे काही लोक हेट स्पीचच्या माध्यमातून दंगली घडवू इच्छितात त्यांच्यावर बोलावं त्या बैठकांमध्ये। चला, थँक्यू व्हेरी मच। बताइए, अभी बोलूया। फैसला सुन लेंगे ना, मामला अगर कोर्ट में है तो कोर्ट का फैसला आने दो। और हम चाहते हैं किसी भी तरह से इस देश में किसी भी प्रकार का धार्मिक तनाव न निर्माण हो, उसकी जिम्मेदारी हम सबकी है। सर, हरियाणा में जो हिंसा हुई है, गुरुग्राम में 116 लोग अरेस्ट हो चुके हैं और उसमें सीएम ने ये कहा है कि एक्ट पास किया है कि अगर कोई नुकसान होता है। अच्छी बात है, लेकिन हिंसा क्यों, शुरुआत किसने की? जब चुनाव आते हैं जिस राज्य में, किसी राज्य में, तो हिंसा हो जाती है। आप राजस्थान में हिंसा करना चाहते हो, आपने हरियाणा में हिंसा शुरू की, महाराष्ट्र भी आप उस राह पर चल रहा है। ये किसके लोग हैं सर? कौन है ये लोग? किस विचारधारा के लोग हैं? ये हिंदुत्व नहीं है। हम भी प्रखर हिंदुत्ववादी है। हमारी पार्टी की नींव जो है बाला साहब ठाकरे ने हिंदुत्व के आधार पर रखी है और हम उस पर कायम है। लेकिन इस प्रकार का हिंदुत्व हमें मान्य नहीं, जो देश को तोड़े, देश में हिंसा फैलाए जात और धर्म के नाम पर। इसलिए केंद्र सरकार ने आज न्यायालय को हस्तक्षेप करना पड़ा है। ये अच्छी बात नहीं है कि न्यायालय ऐसे मामले में निर्देश दे रही है, तो सरकारें क्या कर रही है? चलिए, थैंक यू। सर, राज्य के उद्योग बाहर जाता है, क्या बदला? श्वेत पत्रिका करते थे उद्योग मंत्री, दोनों सभागृहात श्वेत पत्रिका आल्यावर पाहू आम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।